नमस्कार, कथेचे नाव आहे मुहूर्त। गंगाराम नावाचा एक मनुष्य होता आणि एके दिवशी तो त्या गावामध्ये असणाऱ्या एका भिक्षुकांकडे गेला, कारण त्या गंगारामच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं। आणि मग तो त्या भिक्षुकांच्या घरी गेला तेव्हा ते भिक्षुक आपल्या घराच्या अंगणामध्ये बसलेले होते। आणि मग गंगाराम म्हणाला, गुरुजी, नुकतंच माझ्या मुलीचं लग्न जमलंय। आणि मग त्या मुलीच्या लग्नासाठी एक चांगला दिवस किंवा चांगला मुहूर्त आणि शुभ वेळ मला तुम्ही काढून द्याल का? आणि मग गंगारामचे शब्द कानावर पडल्यानंतर ते गुरुजी उठले आणि म्हणाले, गंगाराम, तू अजिबात घाबरू नको। तुझ्या मुलीच्या लग्नासाठी मी असा फक्कड एक मुहूर्त काढतो की तिला आमरण वैधव्य येणार नाही आणि तिला संसार सुख लाभेल। आणि असं बोलून ते गुरुजी पंचांग आणण्यासाठी आपल्या घरामध्ये गेले। आणि तेवढ्यात त्या घराच्या मागच्या बाजूने एक 20-22 वर्षांची विधवा तरुण मुलगी त्या घराच्या पुढच्या अंगणामध्ये आली आणि देवासाठी फुले काढू लागली। आणि गंगाराम हे सर्व पाहत होता। मग गंगारामने त्या मुलीला विचारलं, मुली, तू या गुरुजींची कोण आहेस? तेव्हा ती मुलगी दुःखी स्वरामध्ये म्हणाली, काका, मी गुरुजींची मुलगी आहे आणि 3 वर्षापूर्वीच माझं लग्न झालं होतं। त्यानंतर 2 वर्षानंतर मला एक मुलगी झाली आणि त्या मुलीच्या जन्मानंतर 3 महिन्यानंतरच माझ्या पतीचं एका मोटार अपघातामध्ये निधन झालं। आणि आधीच मला मुलगी झालेली असल्यामुळे सासरचे लोक माझा छळ करत होते, माझ्याविषयी त्यांना नापसंती होती। आणि आता माझ्या पतीचं निधन झाल्यामुळे त्यांना चांगलाच त्या ठिकाणी निमित्त मिळालं आणि ते माझ्या निष्पाप मुलीचा आणि माझाही छळ करू लागले। आणि म्हणून 3 महिन्यांचं माझं बाळ घेऊन मी कायमची या ठिकाणी आता माहेरी राहायला आलेले आहे। आणि काका, माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं आहे, 10वीला मला चांगले मार्कसुद्धा आहेत, परंतु या 10वी शिक्षणावर मला कोण नोकरी देईल का? आणि मग गंगाराम त्या मुलीला म्हणाला, मुली, तू धीर सोडू नको, अजिबात नाराज होऊ नको। एका शाळेमध्ये एका प्राचार्यांशी माझी चांगली ओळख आहे, तेव्हा तू काय कर, शिक्षिकेचा 2 वर्षांचा पदविका अभ्यास पूर्ण कर आणि मग त्या प्राचार्यांच्या ओळखीने मी तुला शाळेमध्ये नोकरी मिळवून देतो। आणि मग गंगारामचे शब्द कानावर पडल्यानंतर त्या मुलीला आनंद वाटला आणि ती फुलं काढण्यासाठी निघून गेली। आणि मग थोड्याच वेळानंतर ते गुरुजी बाहेर आले आणि आत्मविश्वासाने ते म्हणाले, गंगाराम, आता तू अजिबात घाबरू नको, तुझ्या मुलीसाठी असा मी फक्कड मुहूर्त काढलेला आहे की तिला कधीही वैधव्य येणार नाही आणि तिला नेहमी संसार सुख लाभेल। आणि मग गुरुजींचे हे शब्द कानावर पडल्यानंतर गंगाराम म्हणाला, गुरुजी, मला तुमचा मुहूर्त किंवा तुमची शुभ वेळसुद्धा नको आहे। आणि तुमच्यामध्ये जर चांगला मुहूर्त शुभ वेळ काढून देण्याची जर एवढी कुवत असती तर तुमची 20-22 वर्षांची मुलगी विधवा झाली असती का? म्हणजे याचाच अर्थ तुमच्या मुहूर्तामध्ये किंवा तुमच्या शुभ वेळेमध्ये कोणताही दम नाही। आणि या कथेचं तात्पर्य काय, तर मुलामुलींचं लग्न ठरवत असताना त्यांचे गुण किंवा त्यांची कुंडली जुळवण्यापेक्षा किंवा शुभ वेळ शुभ मुहूर्त यापेक्षा त्या मुलामुलीचं शिक्षण किती आहे, त्यांचे एकमेकांशी स्वभाव जुळतो आहे का, त्यांच्यामध्ये गुणवत्ता किती आहे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती आहे कशी आहे, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे। मुहूर्त किंवा शुभ वेळ हे सर्व त्या ठिकाणी इतक्या महत्त्वाच्या गोष्टी नसतात, तर त्या मुलामुलीचे गुण जुळणं अतिशय महत्त्वाचं असतं। धन्यवाद।